नमस्कार, मी सुवर्णा जोशी। या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। भक्तांचं लाडकं दैवत असलेल्या गणरायाच्या आगमनाचे वेध भक्तांना लागलेत। आपण पाहणार आहोत गणेशोत्सवाची लगबग आणि त्याविषयीच्याच घडामोडी। जगभरातील गणेश भक्तांचं आराध्य दैवत बनलेल्या लालबागच्या राजाचं यंदाचं दर्शन कसं असेल याची उत्सुकता सगळ्याच गणेश भक्तांना आहे। कोरोनाच्या संसर्गामुळे राज्य सरकारने जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे यंदाचा गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे, त्यामुळे यंदा लालबागच्या राजाच्या मूर्तीला नवीन दागिने मंडळाने बनवले। लालबागच्या राजाचं हे नवीन दागिने कसे आहेत त्याची एक्सक्लुझिव्ह दृश्य न्यूज 18 लोकमतवर आपण पाहत आहात। लालबागच्या राजाची यावर्षीचे दागिने कसे असतील त्याची एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघताय। मुकुट, त्यानंतर वेगवेगळी आभूषणं, हिरे जडीत, रत्न जडीत माणिक पाचू लावलेले आहेत। अत्यंत विलोभनीय अशी ही दृश्य दागिन्यांची। गळ्यातला हार असो, हातातले कडे असो किंवा मुकुट असो, आकर्षक असे हे सगळे दागिने आहेत। लालबागच्या राजाचे हे नवे दागिने आहेत। न्यूज 18 लोकमतवर लालबागच्या राजाच्या दागिन्यांची हे एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघताय। ही अंगठी, आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी सविस्तर बोलूया। उदय, दरवर्षी तूच लालबागच्या राजाच्या ठिकाणी मंडळाच्या ठिकाणी असतोस आणि अख्खा महाराष्ट्र न्यूज 18 लोकमतवर लालबागच्या राजाचं घर बसल्या दर्शन घेऊ शकतो। मागचं वर्ष आणि हे वर्ष मात्र निर्बंधांमुळे गणेशोत्सव जसा साजरा होतो तसा होऊ शकला नाही, या एक्सक्लुझिव्ह दागिन्यांविषयी काय सांगशील? सुवर्ण, जगभरातल्या गणेश भक्तांचं आराध्य दैवत बनलेलं आहे लालबागचा राजा। गेल्या वर्षी कोविड संसर्गामुळे लालबागच्या राजाला उत्सव जो आहे त्यांचा पारंपरिक तो साजरा करता आला नाही। त्यांनी त्याऐवजी सामाजिक जबाबदारी घेऊन आरोग्य उत्सव साजरा केला होता, मात्र आता कुठेतरी शिथिलता देऊन एक निर्बंधासह हा उत्सव जो आहे मार्गदर्शक सूचनांच्याद्वारे साजरा करण्याची परवानगी राज्य सरकारने दिलेली आहे। त्यानुसार सर्वच गणेशोत्सव मंडळांनी तयारी सुरू केलेली आहे, मात्र सर्वांचं लक्ष असतं ते आपल्या लाडक्या बाप्पा म्हणजे लाडक्या राजाकडे, लालबागच्या राजाकडे। आपण आता लालबागच्या राजाच्या मुख्यालयामध्ये आहोत आणि इथे आपण पाहू शकतो यंदा लालबागच्या राजाची मूर्तीची उंची जी आहे ती कमी करण्यात आलेली आहे, कारण मार्गदर्शक सूचना तसंच नमूद करण्यात आलेलं आहे आणि त्यानुसार लालबागच्या राजाचे पारंपरिक दागिने जे आहेत ते पुन्हा एकदा नव्याने बनवण्यात आलेले आहेत। आपण हे थेट दागिने पाहत आहोत। लालबागच्या राजाचे हे सर्व दागिने आहेत, गळ्यातले जे श्रीमंत हार आहेत, त्याचबरोबर इथे बाजूबंद आहेत, कडे आहेत, परशू कडे आहेत, हातातले सोंडपट्टा आहे हा, हातातल्या बोटातली अंगठी आहे, त्याचबरोबर बिग बाळी आहे, असे हे सर्व आभूषण लालबागच्या राजाचे आहेत। ते यंदा नव्याने घडवण्यात आलेली आहेत। या सर्व दागिन्यांबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया आपल्यासोबत लालबागच्या राजाचे पदाधिकारी आणि अध्यक्ष देखील आहेत बाळासाहेब कांबळे। कशाप्रकारे दागिने बनवण्यात आले आहेत, सर्वांना उत्सुकता होती की यंदा लालबागच्या राजाचं नवं रूप कसं असेल, त्या नव्या रूपाला साजेसे असे दागिने बनवले आहेत मंडळाने, काय सांगाल दागिन्यांबद्दल? नमस्कार। लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं हे यावर्षीचं 88वं वर्ष आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी देखील महाराष्ट्र शासनाचे जे मार्गदर्शक तत्व आहेत त्या तत्वानुसार यावर्षीचा लालबागच्या राजाचा उत्सव आम्ही मंडळाने साजरा करण्याचं ठरवलेलं आहे। त्या अनुषंगानेच राज्य शासनाच्या मार्गदर्शनानुसार मूर्तीची बी उंची आम्ही त्याच पद्धतीने यावर्षी लालबागच्या राजाचं मनमोहक रूप हे ठेवलेलंच आहे। मूर्तीची उंची त्याप्रमाणेच आम्ही ठेवलेली आहे आणि त्या मूर्तीला साजेसे असे हे लालबागच्या राजाचे सुवर्ण अलंकार या ठिकाणी आम्ही आमच्या मंडळाचे अधिकृत सुवर्ण कारागीर आहेत नाना वेदक आणि आमच्या मंडळाचे उपाध्यक्ष राजेंद्र हळदणकर हे देखील आमच्या मंडळाचे सुवर्ण कला कारागीर आहेत। तर त्यांच्या सहयोगाने हे सर्व लालबागच्या राजाचे सुवर्ण अलंकार इथे साकारलेले आहेत। त्यामध्ये प्रामुख्याने श्रीमंत हार परशुकडे आहेत, दोन चार बाजूबंद, त्यानंतर दोन कडे आहेत, बिगबाळी, सोनपट्टा, बोटातील एक अंगठी आहे हिरेजडीत। तर असे हे लालबागच्या राजाचे सुवर्ण अलंकार आहेत। ज्याप्रमाणे भव्य दिव्य दरवर्षी लालबागच्या राजाची मूर्ती एक मनमोहक मूर्ती असते आणि त्या मूर्तीकडे पाहून लालबागच्या राजाचे भक्त श्रद्धेने भारावून जातात, नतमस्तक होतात, त्याच पद्धतीचं यावर्षीचं लालबागच्या राजाचं रूप कुठेही कसली कमी न पडता भाविकांना ते रूप ऑनलाईन माध्यमातून का होईना देण्याचा जो आमचा मंडळाचा प्रयत्न आहे तो प्रयत्न असाच सातत्यपूर्ण राहणार आहे।
पण गेल्या वर्षी लालबागच्या राजाचं दर्शन घेताना आलं त्यामुळे अनेक गणेश भक्त नाराज झाले होते, मात्र यंदा लालबागच्या राजाच्या चरणाचे दर्शन मात्र गणेश भक्तांना होणार आहे. ऑनलाईन काय का होईना पण दर्शन होणार आहे. दर्शनाची कशी व्यवस्था करण्यात आलेली आहे? लालबागच्या राजाच्या भाविकांसाठी आम्ही दर्शनाची व्यवस्था तूर्त आत्ता तरी आम्ही ऑनलाईन पद्धतीनेच दर्शनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. राज्य शासनाकडे मंडळाची प्रामुख्याने मागणी होती की ज्याप्रमाणे त्यांनी 29 जूनला एक मार्गदर्शक सूचना प्रसारित केल्या होत्या त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की सोशल डिस्टन्सिंगच्या माध्यमातून तुम्ही भाविकांना दर्शन देऊ शकता आणि त्याच मार्गदर्शक तत्वाच्या अनुषंगाने आम्ही आत्तापर्यंत तयारी संपूर्ण जय्यत तयारी केली होती. लालबागच्या राजाचे भाविक सोशल डिस्टन्समध्ये येऊन बाप्पाचं दर्शन घेऊन एक्झिटच्या मार्गाने ते निघून जातील अशा प्रकारची मंडळाची व्यवस्था ही संपूर्ण तयारी झालेली आहे. त्याचप्रमाणे आताही देखील पोलीस प्रशासन, राज्य शासन किंवा मुंबई महानगरपालिका यांच्या तत्वानुसार आणि त्यांच्या सहकार्याने यापुढे भाविकांची दर्शनाची व्यवस्था कशी करता येईल त्याबद्दल आम्ही अजूनही प्रयत्नशील आहोत. परंतु ऑनलाईनच्या माध्यमातून संपूर्ण अद्ययावत असं तंत्रज्ञान मंडळाने स्वीकारलेलं आहे आणि त्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रत्येकाला भाविकाला घरी बसून लालबागच्या राजाचं दर्शन हे मात्र निश्चित मिळणार आहे. तर गेल्या वर्षी लालबागच्या राजाचं दर्शन घेता आलं नाही, मात्र यंदा लालबागच्या राजाचं दर्शन घेता येणार आहे. ऑनलाईनच्या माध्यमातून हे दर्शन घेता येणार आहे आणि त्याचबरोबर जे नवीन मार्गदर्शक सूचना जाहीर केलेल्या आहेत त्या सूचनांच्या आधारे लालबागच्या राजाच्या मूर्तीवरती साजेस असे नवीन दागिने जे आहेत ते आता बनवण्यात आलेले आहेत. सुवर्णा नक्की उदय आभार, तू सविस्तर संवाद.